रेलवे ट्रैक मध्ये काम करणाऱ्या ट्रॅकमॅनना वाढत्या वयाबरोबर शारीरिक काम करताना अडचणी येत असल्याने त्यांना परेल नाशिक रोड किंवा माटुंग वर्ग शॉप मध्ये धाडले जात आहे। मात्र ठाणे आणि कल्याणातील 256 वयस्कर ट्रॅकमॅन मागील 4 ते 5 वर्षापासून प्रतीक्षित असल्याचा निर्दोष आज सेंट्रल मजदूर युनियनचे आंदोलनचे हतियार पसरले असून ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास DMR ऑफिस समोर आंदोलन करणार असल्याचे ह्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। गुरुडे मंडल संघटक मुंबई डिव्हिजन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, आज या ठिकाणी आम्ही AN घेरावासाठी उपस्थित आहोत। यापूर्वी 9/9/2020 आम्ही याच प्रकारे रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशनला बीइंग ए मान्यताप्राप्त युनियन म्हणून नोटीस दिली होती। त्यांनी आम्हाला वेळोवेळी 2016 हे नोटिफिकेशन आहे आणि ह्या लोकांना रिलीव करण्याऐवजी आज रेल्वे प्रशासन ह्या म्हणजे ट्रॅकमनमधूनच जे लोक कार ड्रायव्हरसाठी सिलेक्ट झाले त्या लोकांना त्यांनी रिलीव केलं, कारण त्यांच्या मतलबासाठी त्यांनी त्यांना रिलीव करून घेतलं। तसेच पॉइंट्समनमध्ये काही लोक सिलेक्ट झाले त्यांनाही रिलीव केलं। परंतु याच्या अगोदरची जी नोटिफिकेशन आहे 2016 आणि त्याची इलिजिबिलिटी लिस्ट आहे त्या लोकांना सोडण्याचं युनियनला वेळोवेळी आश्वासन देऊनसुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई सुरू केलेली नाही। आमचे प्रेसिडेंट माननीय श्री राजेंद्र प्रसाद भटनागरजी यांना 23 तारखेला संध्याकाळी 4:15 आमच्या GM मीटिंगमध्ये आश्वासन दिलं की 23 महिन्यामध्ये याचा फॉलोअप करून ह्या लोकांना रिलीव करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू। 23 डिसेंबर झाला, 23 जानेवारी गेली, 1 महिना पास होऊन गेला, आज 14 फेब्रुवारी आहे। म्हणून आमच्या ट्रॅकमनचा जो असंतोष आहे, जे गरीब लोक आहे, जे शोषित वर्ग आहे, काही ठराविक काळानंतर यांचं वय जास्त झाल्यानंतर जी प्रक्रिया रेल्वे बोर्डने गेल्या 50 वर्षापासून ठेवलेली आहे 40% आणि 10% वर्कशॉपला जाण्यासाठी, ती प्रक्रिया 2016 नोटिफिकेशन आत्तापर्यंत हे लोक इम्प्लिमेंट करत नाही। फक्त कारण सांगतात का व्हॅकन्सी आहे, परंतु व्हॅकन्सी असताना तुम्ही कार ड्रायव्हरमध्ये कसे रिलीव केले, त्याचबरोबर पॉइंट्समनमध्ये कसे रिलीव केले, म्हणजे स्वतःचा जसा मतलब असेल त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी रिलीव करून आपला मतलब साधवण्याचा प्रयत्न केला। परंतु आत्ता जे आम्हाला जे आश्वासन वेळोवेळी दिलेलं आहे त्यांनी त्या आश्वासनाचं पालन न केल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही घेरावचा प्रोग्राम ठेवलेला आहे। यापूर्वी आम्ही 7 तारखेला ठेवला होता, परंतु रेल्वे प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि प्रवाशांना सहकार्य करायचं आहे, त्यांना कुठल्या प्रकारचा म्हणजे हे होता कामा नये म्हणून 72 तासाचा जो ब्लॉक होता त्या ब्लॉकच्या निमित्ताने आम्ही तो नियमित व्यवस्थित व्हावा, शिवाय प्रवाशांना कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये यासाठी तो स्थगित करून आम्ही पुढे 14 तारखेला ठेवला आणि आजचा आमचा हा प्रोग्राम आहे। आम्हाला विनंती आहे की रेल्वे प्रशासनाने यांना 1-1, 2-2 लोकांना सोडण्याचं काम करावं की 2016 नोटिफिकेशन आहे।